नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। उत्तर कन्नड जिल्ह्यात हंगामी लागणी अरणभूमी कायम लागणीचा सरकारने आदेश दिला तरी अजूनही सागोळेदाराक लाभ ना। कारवार। उत्तर कन्नड जिल्ह्यात अरणभूमी सागोळेकडची हंगामी लागणी जमीन कायम हंगामी मंजुरी करतो आदेश केंद्र सरकारने जिल्हाधिकारी दिलो, तरी अरण्य खात्याच्या अधिकाऱ्याला हस्तक्षेपान हे काम अजूनही रखडते असा असा आरोप अरण्यभूमी हक्क चळवळीचे अध्यक्ष श्री रवींद्र नाईक यांनी आरोप केलो। सरकारान हंगामी लागणी भूमी कायम लागणी करच्या मंजुरीत 6126 रहित कुटुंबाक सुमार 19529 एकर 24 गुंठे जमीन हंगामी लागणीसाठी हस्तांतर केली, झाल्यास सरकारी आकडेवारी प्रमाणे 2029 प्रकरणाक मात्र कायम लागणी मंजुरी आदेश देऊन तसल्या सागोळदाराले नाव रेकॉर्डा उतरात दाखल करून कायम लागणीदार म्हणून नमूद केला। बाकीच्या हंगामी सागोळदारात कायम लागणीच्या कामाक अरण्य अधिकाऱ्याला हस्तक्षेप आणि कायद्याविरुद्ध कायम लागणी हक्काक वंचित झाला हे जो निषेध करता म्हणून असे त्यांनी सांगले। या कायम लागणीत नावा RTC दाखल करच्या सरकारालो अंतिम आदेश देऊन 27 वर्ष झाली, तरी त्या सागोळदाराक अजूनही कायम लागणीचा लाभ मिळणार असं त्यांनी खंत व्यक्त केलो। अरण्यभूमियन्न हंगामी लागणीगे नीडिरुवंत प्रकरणगळल्ली ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಹಸ್ತಕ್ಷೇಪದಿಂದ ಈ ಅರಣ್ಯ ಭೂಮಿಯನ್ನ ಹಂಗಾಮಿಲಾಗಿಯನ್ನು ಮಂಜೂರಿಗೆ ಕಾನೂನು ನಿಯಮ ಇವತ್ತಿಗೂ ಊರ್ಜಿತವಿದ್ದಾಗಲೂ ಮತ್ತೆ ಈ ಅಂತಿಮ ಅಧಿಕಾರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕಾಯಂ ಲಾಗಣಿ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರ ನೀಡಿದಾಗಲೂ ಸಹಿತ ಜಿಲ್ಲೆಯ ಅರಣ್ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಹಸ್ತಕ್ಷೇಪದಿಂದ ಇವತ್ತು ಹಂಗಾಮಿ ಲಾಗಿನಿ ಕಾಯಂ ಲಾಗಿನಿ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಫೋಕಸ್ 3 ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಡೆಯುವ ಈ ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಸರ್ಕಾರವು ಹಂಗಾಮಿ ಲಾಗಿನನ್ನು ಕಾಯಂ ಲಾಗಿನಾಗಿ ನೀಡಲು ನೀರಿಸಿದಂತ ಆದೇಶವನ್ನು ಇವತ್ತು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತಾ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಹಸ್ತಕ್ಷೇಪವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಜೋಡಾ ತಾಲೂಕ್ಯಾತ್ ವಿವಿಧ ಜಾಗ್ಯಾರ ವಿಕಾಸ ಕಾಮ ಆಮದಾರ್ आरवी देशपांडे हमगेल हातीन शुभारंभ। जोयडा आमदार आरवी देशपांडे हमी आज जोयडा तालुक्यातल्या विविध भागात भेट देऊन विकास कामाच्या कामाचे शुभारंभ केले। श्री चन्नबसवेश्वर रथ वरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करच्या कामाची सुरुवात केली। अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयान 25 लाख रुपये खर्च करून बांधिल्या शादी महलचा शुभारंभ झाला। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 9,80,000 रुपये खर्च करून चन्नबसवेश्वर मठात बांधचे आशिल्या बायोगॅस प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला। हनकोळ हिंगा 25 लाख रुपये खर्च करून सरकारी शाळेची 2 इमारत बांधली। ह्या वेळार माजी जिल्हा पंचायत सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित आशिले। भटकळच्या मारुकेरी यांच्या बेकायदा चिराखाणीचेर छापो। भटकळ तालुक्यातल्या मारुकेरी ग्रामपंचायत क्षेत्रातल्या कोटखंड हिंगा सुरू आशिल्या बेकायदा चिराच्या खाणीर खान आणि भूविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यान छापा घाल मशीन जप्त केली। वसंत नाईक आणि मंजुप्पा नाईक हमगेल्या मालकीच्या जमिनीत सुरू आशिल्या चिराच्या खाणीर छापा घाल कागदपत्राची पडताळणी केली। ह्या वेळार खान बेकायदेशीर असा म्हण समोर येले। उसोडा हिंगा वाघाल्या हल्ल्यात बैलाले मरण। जोयडा गणेशगुडी दांडेरी मार्गावेल्या उसोडा लागी वाघान केल्ल्या हल्ल्यात बैलाले मरण झाले। शांताराम सुधीर हेमी गरवा चरोच्या घेऊन येताना वाघान हल्ला केला। गुरुवारा सकाळी 11 सुमार ही घटना घडली। शांताराम सुधीर हेमी आपली गरवा चरोच्या घेऊन येताना वाघान बैलाचेर अचानक हल्ला केला। ह्या वेळार मालकान आरडाओरडा केलो, मात्र बैलाक तो वाचवू शकलना। या प्रकरणी शिरगाव पंचायतीचे शानभोग संतोष चंदगडकर हेमी पंचनामा केला। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।